ऑफिस मधून फोन आला होता, तुम्ही पुण्याला चाललात म्हणून म्हणून हो पुण्यालाच आहे मी. म्हणजे तुम्ही बाबांना भेटायला गेलाय का? म्हणजे बाबा आहेत का आता तुमच्या समोर? काही निरोप आहे का? नाही, सहजच केला होता. आणि असंही माझा फोन आलाय म्हटल्यावर तुमच्या समोरून कदाचित लांब गेले असतील ते. मला आज कोल्हापूरला पोहोचायला उशीर होईल थोडा. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सॉरी, मी ठेवते फोन. ओके. बाबा येतो आता. हे बघा, जे काही कराल, जो काही निर्णय घ्याल तो जरा, बाकी आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. खाय सुधीरा. सत्यजित राव, एवढ्यातच निघाला? मला वाटलं होतं थांबाल म्हणून. नाही, ऍक्च्युली बाबांशी बोलायचं होतं, बोलून झालं. काकांना भेटायलाही खूप आवडलं असतं, पण मग पोहोचायला उशीर होईल. तुम्हीच त्यांना माझा नमस्कार सांगा. मंजिरी कशी आहे? ठीक आहे. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे ह्या आधी कधी या विषयावर आपलं बोलणं नाही झालं, पण आज भेटलाच आहात तर. काकू, मंजिरी बद्दल तुम्हाला माझ्याशी नेमकं काय बोलायचंय हे माहिती आहे मला, पण आपण त्या विषयावर न बोललेलंच जास्त बरं. असं करून कसं चालेल? तुम्ही एकदा जरा. काकू, तो विषय निघाला की जखमांवरच्या खपल्या पुन्हा उघडल्या जातात, पुन्हा दुखत. आपण हवं तर दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलूया, पण त्या विषयावर नको. पण त्या जखमा भरून काढण्यासाठी काहीतरी करायला हवं ना? ज्या जखमा कधीच बऱ्या होण्यासारख्या नसतात, त्या जखमांना आपण विसरून गेलेलं बरं असतं, त्रास कमी होतो. येतो मी.